जनतेचे आहेत। विशेषतः आपण पाहतोय की शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान हे अवकाळी पावसानं गारपिटीनं झालेलं आहे, त्यावर ध्यान देणं अत्यंत गरजेचं आहे। त्याकडे लक्ष देणं, त्या शेतकऱ्याला मदत करणं, त्याला पुन्हा उभं करणं हे आवश्यक आहे। पण दुर्दैवानं त्यावर चर्चा होत नाही। प्रचंड वाढलेली महागाई, त्यावर चर्चा होत नाही। बेरोजगारीचं प्रमाण, तरुणांच्या हाताला काम नाही, हे फिरतायत गावोगाव अशीच, त्यांचं काय करायचं यावर चर्चा होत नाही। आणि जे अनावश्यक काही गोष्टी आहेत त्याच्यावर मात्र आम्ही खूप चर्चा करतोय। आम्ही म्हणजे राजकारणी आम्हीच म्हणतो, म्हणजे मी काय बोललो एकाला दोष द्यायला तयार नाही, परंतु त्यावर जास्त चर्चा आम्ही करतो असं मला वाटत असतं। त्यामध्ये दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये जो स्तर आहे बोलण्याचा, काल काही व्हिडिओ मी पाहत होतो आणि त्यामध्ये त्याचा दर्जा पाहिल्यानंतर कधी कधी आम्हाला लाज वाटायला लागते की काय चाललंय, कोणती लेवल आहे आमची, काय भाषा आम्ही बोलतोय, काय कोणती भाषा आमची आहे, ही शोभणारी आहे का महाराष्ट्राच्या संस्कृतीला, हे कसं वाटतंय महाराष्ट्र संस्कृतीला योग्य आहे का, असं वाटून जाणारी भाषा दुर्दैवानं दिसते आहे, हे मात्र खरं आहे।